त्याच्यानंतर जो दुसरा जो मला महत्वाचा भाग वाटतो तिकडे वळतो, नाही का? त्याच्यापेक्षा मला दुसऱ्या काही गोष्टी महत्वाच्या वाटतात, मग तिकडे वळतो. तर याच्यातला एक म्हणजे जे आपल्या गावामध्ये जे पाणलोट विकासाचा कार्यक्रम आलेला आहे, या पाणलोट विकासाच्या कार्यक्रमाचं जबाबदारी तीन लोकांवर आहे, तीन यंत्रणेवर आहे. एक आहे पाणलोट समिती, गावातली पाणलोट समिती. या पाणलोट समितीमध्ये पाणलोट समितीचे अध्यक्ष, सचिव आणि काही सदस्य आहेत, आणि याला मदत करण्यासाठी म्हणून ते पाणलोट पथक आहे आणि पाणलोट कामाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. तर मुख्य काम हे पाणलोट विकास समिती यांचं फक्त निर्णय घेणं आहे की पाणलोट विकास कामाच्या आराखड्याला मान्यता देणे, पाणलोट विकास कामामध्ये होणाऱ्या खर्चाला मान्यता देणे, पाणलोट विकास कामाचा जे काही खर्च असेल त्याचा हिशोब ठेवणे, त्याचे डॉक्युमेंट्स ठेवणे, वेगळे गट बनवणे, गट बनवण्यासाठी मदत करणे, आणि त्या कामामध्ये पाणलोट विकास पथकाचा सहभाग असतो. त्यांच्या सहभाग असून पाणलोट विकास पथकाचे सगळे माणसं काही कोणी वेळ काम करत नाही, म्हणजे कोणी वेळ काम करणारी माणसं या ना इकडे या कोणी तर पाणलोट विकासाचं काम चालवण्यासाठी म्हणून या पथकाची आपल्याला मदत होते अशा प्रकारचं ते एक भूमिका आहे या कार्यक्रमामधली. आणि त्यांच्या मदतीशिवाय पाणलोट विकास पथक आणि पाणलोट अंमलबजावणी करणारी यंत्रणा, ही यंत्रणा आपल्याकडे कृषीची यंत्रणा आहे, अशा प्रकारची यंत्रणा तीन चार प्रकारची आहे. म्हणजे काही भागामध्ये कृषीमध्ये लोकांकडं हे काम दिलेलं आहे, काही भागामध्ये वनीकरण खात्यातल्या लोकांकडे दिलेलं आहे, काही भागामध्ये स्वयंसेवी संस्थांकडे दिलेलं आहे, पण आपल्याकडचं प्रामुख्यानं काम हे कृषीच्या लोकांकडे आहे. म्हणून आणि कृषीच्या लोकांना ज्या कामातला आधीच अनुभव जास्त असल्यामुळं आपल्याला त्यांचं चांगलं सहाय्य होत असतं. आता या थोडक्यात माहिती पुस्तकात मला सांगितलेली आहे, याच्या बाबतीमध्ये कोणाला काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल ते विचारा, म्हणजे आपल्याला हा विषय संपवून पुढे जातो. कंटिन्युएशन द्या. नाही हे तर एक मुद्दा घेऊन बोलतील.